मंगलमयाचा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक गृहिणी आपल्या घरातील देवीला सजून धजून तिची पूजा अर्चा करून मनोभावे मोठ्या आवडीने दर गुरुवारी गोडाध्याचा नैवेद्य दाखवते. तर मित्रांनो, याच गोडाध्यावरती आधारित एक सुंदर अशी आपण रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे रवा शेवयाची खीर आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. चला तर मग आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य तेही पाहून घेऊया. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि गरम सुद्धा केलेलं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे. वेलची पावडर आणि जायफळची पूड करून घेतलेलं आहे. आणि या शेवया घेतलेलं आहे. साखर, रवा, पिस्ता, चारोली, काजू, बदाम आणि केसर घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, हे जे तुम्ही शेव पाहतात ही गव्हाची शेव घेतलेली आहे आम्ही. चला आता आपण पटकन कृतीला सुरुवात करूया. गॅस पेटूया आणि थोडस तूप घालूया. साजू तूप हलकस गरम झालं ना तर याच्यामध्ये आपण शेव घालूया. आणि चांगली तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे. ही बघा आपली शेव आहे ना तांबूस रंगावर भाजलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि हिला बाजूला काढून घेऊया. पुन्हा आपल्याला थोडस तूप घालायचं आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे. शेव आणि रवा स्लो फ्लेम वरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मीडियम किंवा हाय फ्लेम ठेवू नका नाही तर करपून जाईल. हे बघा याच्यामध्ये तूप आता गरम झालेलं आहे. आता आपण हा रवा आहे ना तो घालूया. आपण आपल्याला तांबूस करायचा. तांबूस म्हणजे सोनेरी रंगावर आणायचा आपल्याला. आता हा बघा हलकासा सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे. तर याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, एक काजू पिस्ता वगैरे आहे ना हे साहित्य ते सुद्धा मी थोडं गरम करून घेणार आहे. याच्यामध्ये फक्त 2 मिनिटं करायचं आहे आपल्याला. आता हे बघा आपलं सर्व भाजून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहे. आता ही भाजलेली शेव आहे ना ती सुद्धा याच्यामध्ये घालूया आपण. आता यामध्ये जाईल केसर, वेलची पावडर आणि जायफळची पूड आहे ती घालूया आपण. आणि चांगलं ढवळून घेऊया आपण. आता या खीरला ना आपल्याला मंद गॅसवर 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. ही बघा आपली खीर आहे ना 5 मिनिटांनंतर एवढी अशी घट्ट होते. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया. पुन्हा एकदा अशी ढवळून घेऊया म्हणजे साखर वितळली ना का आपली खीर तयार झाली. क्या बात है. आता काही कांना आहे ना ही खीर आहे ना पातळ पसंत असते तर काही कांना ही खीर घट्टदार पसंत असते. तर ज्यांना पातळ पसंत आहे तर त्यांनी ह्यामध्ये रवा आहे ना जो दिलेल्या क्वांटिटीनुसार थोडा कमी घालावा म्हणजे ती खीर पातळ राहील. आता आपली ही खीर झालेली आहे. गॅस बंद करूया. पहिले किती साधी सोपी रेसिपी आहे ना मित्रांनो. तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, अशीच एक साधी सोपी आणि सुंदर रेसिपीचा व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.